अखेर वनवा पेटला बाल मित्रांनो 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याचा वनवा पेटला चरमी लावलेली कारतुसे वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला अशा सैनिकावर जबर शिक्षा लादण्यात आल्या, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली। बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्याय वृत्तीला विरोध करण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि बंडाचा वनवा पेटला। उठाव सुरू झाला, ब्रिटिशांच्या विरोधातील उठाव सुरू झाला। मंगल पांडे यांना अटक करण्यात आली, अटक करून फाशी दिली। ही बातमी सर्व वनव्यासारखी सर्व चहुदिशेकडे पसरली, सर्व सैन्यामध्ये पसरली। बातमी जशी पसरत गेली तशी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून उठली। ब्रिटिशांच्या विरुद्ध पूर्ण पलटण, सैन्याची तुकडी, अखी पलटण त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधात बंड करून उठली। सैनिक दिल्लीच्या वाटेने निघाले, सैनिकांना दिल्लीचा ताबा घ्यायचा होता। वाटेत त्यांना हजारो नागरिक मिळत गेले। नागरिक मोठ्या उत्साहाने उत्स्फूर्तपणे या सैनिकांना सोबत दिल्लीवर चालून गेले। अखेर 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्लीच्या गादीवर बहादूरशाह यांना बसवण्यात आलं। लढ्याचे नेतृत्व मुघल बादशाह बहादूरशाह यांच्याकडे देण्यात आलं आणि भारताचा सम्राट म्हणून तेव्हा त्या ठिकाणी बहादूरशाह यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली, म्हणजे सर्वत्र त्या ठिकाणी घोषणा देण्यात आली की आजपासून दिल्लीचा बादशाह म्हणून या ठिकाणी बहादूरशाह यांना त्या ठिकाणी नियुक्त केलं सैनिकांनी। अशा प्रकारे बालमित्रांनो इंग्रजांच्या ताब्यातली दिल्ली सैनिकांनी स्वतःच्या ताब्यात घेतली आणि हा वनवा त्या ठिकाणी चालू राहिला। धन्यवाद।